हां ठीक आहे ठीक आहे, तुला करतो कॉल मी थोड्या वेळाने. अरे सॉरी, मी मोबाईल घेऊनच स्टुडिओमध्ये आलो, पण काय करावं, मोबाईलशिवाय होतच नाही. कारण मोबाईल ही सध्याच्या काळात इतकी गरजेची वस्तू झाली आहे की मोबाईलशिवाय आपण राहूच शकत नाही. आणि तुम्हीच विचार करा, याच मोबाईलवर जर बंदी आली, तर तशी स्टुडिओत बंदी आहे, पण हो, याच मोबाईलवर बंदी आली आहे. 1 जानेवारीपासून पंढरपूर मंदिरात मोबाईल बंदी करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिरातील सुरक्षितता लक्षात घेत मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. मोबाईल बंदीवर वारकऱ्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी दररोज राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तेव्हा मंदिरामध्ये मोबाईलसह भाविकांना प्रवेश असल्यानं भाविक दर्शन रांगेमध्ये आणि विठ्ठलासमोर सेल्फी घेतानाही दिसतात, त्यामुळे दर्शनासाठी इतर भाविकांना वेळ लागतो. आता मंदिर प्रशासनाच्या निर्णयामुळे नव्या वादाला तोंड फुटणार का? पाहुयात हा खास रिपोर्ट. पंढरपूरचा विठोबा महाराष्ट्राचं लोकदैवत, धर्म पंथ संप्रदायाच्या चौकटी बाजूला सारून या लोकदेवतेला जनतेनं स्वीकारलं. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, असं म्हणत दररोज हजारो वारकरी पंढरपुरात दाखल होतात. टाळ मृदुंगाचा गजर, विठुनामाचा जप करणारे वारकरी कायम आपल्याला पंढरपूर नगरीत पाहायला मिळतील. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या या विठ्ठल मंदिरात 1 जानेवारीपासून भाविकांना मोबाईल नेण्यास बंदी करण्यात आली आहे. भाविकांच्या रेट्यानंतर मंदिरात मोबाईल नेण्यास यापूर्वी शासनानं परवानगी दिली होती, मात्र पुन्हा मंदिर समितीनं मोबाईल बंदीचा निर्णय घेतल्यानं नव्या वादाला तोंड फुटणार आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पावित्र्य अबाधित राखण्यासाठी तसंच सुरक्षेचं कारण देत विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदी करण्याचा निर्णय मंदिर समितीनं घेतलाय. 1 जानेवारीपासून मोबाईल बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. खरं तर सुरक्षेच्या कारणासाठी अनेक देवस्थानमध्ये मोबाईलला बंदी आहे. पूर्वी या देवस्थानमध्ये सुद्धा मोबाईलला बंदी घालण्यात आली होती, परंतु काही कारणानं ती बंदी उठवण्यात आली. पण गेली महिना दीड महिना आम्ही ह्या मोबाईलचा वापर जो मंदिरामध्ये प्रत्यक्षात केला जातो त्याच्याबाबत काही निरीक्षणं नोंदवली. प्रामुख्यानं आमच्या अशी बाब लक्षात आलेली आहे की रांगेमध्ये भाविक एकमेकांचे मोबाईलमध्ये फोटो काढताना दिसतात. अनेक भाविक पांडुरंगाच्या जवळ गेल्यानंतर किंवा रुक्मिणी मातेच्या जवळ गेल्यानंतर सेल्फी काढताना दिसतात. याशिवाय घोळक्यानं येणारे जे लोक आहेत, एकत्र येणारे किंवा एकत्र कुटुंबात येणारे, आपल्या कुटुंबातले जे सदस्य देवाच्या जवळ जातील त्यांचे फोटो लाईनमधले त्यांचे इतर नातेवाईक काढतात, आणि याच्यामुळं वादावादी जे प्रसंग निर्माण होतात. अनेक वेळा लोकांना सांगून सुद्धा त्यांच्या वर्तनात काही बदल नाही, आणि मग सुरक्षा कर्मचारी जे मंदिर समितीचे आहेत किंवा पोलीस कर्मचारी आहेत यांच्याशी त्यांची वादावादी होते, आणि त्याची परिणिती ही दर्शन रांग मंद होण्यामध्ये होते. याचा परिणाम असा झालेला आहे की आता महिन्याची दर्शन म्हणजे एकादशी असताना सुद्धा दर्शन रांग ही खूप लांबपर्यंत गेली. कुठंतरी साधारण मिनिटाला 35-40 एवढ्या भाविकांचं दर्शन होणं अपेक्षित असताना 25-1 भाविकाचं दर्शन होतं आहे, आणि त्याच्यामुळं दर्शन रांग अतिशय मंद गतीनं पुढं जाताना दिसते. याच्यावर याशिवाय अनेक ठिकाणी असंही लक्षात येतं की दर्शन झाल्यानंतर भाविक हे थोडेशी विश्रांतीसाठी मंदिराच्या काही भागामध्ये बसतात. तिथं बसल्यानंतर सुद्धा लोक एकमेकांचे फोटो काढताना दिसत आहे, आणि एक प्रकारे पर्यटन स्थळावर जसं आपण फोटो काढतो तसं स्वरूप हे मंदिराला देण्याचा प्रयत्न काही लोकांच्याकडून होतो आहे. खास करून जी दर्शन रांग आमची येते त्याच्यातले भाविक मात्र कधी फोटो काढताना दिसत नाही, परंतु ऑनलाईन दर्शन रांगेचे असतील किंवा काही इतर VIP दर्शन रांगेचे असतील हे भाविक मात्र सातत्यानं या गोष्टी करताना दिसत आहे. त्याच्यामुळे आम्ही हा आता एकमतानं निर्णय घेतलेला आहे. सध्याच्या काळात मोबाईल फोन ही सर्वांची गरज झाली आहे. प्रत्येकाकडेच मोबाईल फोन आपल्याला पाहायला मिळतो. गरजेच्या वेळी तसंच आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल फोनचा उपयोग फार महत्वाचा ठरतो. मात्र आता मंदिर प्रशासनानं मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय घेतल्यानं त्याचा फटका सर्वसामान्य भाविक वारकऱ्यांना बसणार हे निश्चित आहे. या मोबाईल बंदीमुळे वयस्कर भाविकांच्या त्रासात भर पडणार असून आता आधी मोबाईल ठेवण्यासाठी पैसे मोजायचे आणि पुन्हा आपल्या माणसांना शोधण्यासाठी वेळ घालवावा लागणार आहे.
प्रयत्न घेतला तर चांगलंच घेतलेला आहे. 10-15 मिनिटे दर्शन होतपर्यंत देवाचे दर्शन झाले नंतर मोबाईल तर तुम्ही ज्याच्या कॉन्टॅक्ट करायचा आहे, कोणी मुलगा हरवला काही हरवला कमिटी आतमध्येच राहील मंदिराच्या, तर कोण कंटिन्यू होईलच. जो प्रवेशद्वार आहे तर प्रवेशद्वारा जो एक्झिट डेट बाहेर निघतात त्या द्वाराने तिथं तुम्ही भेटू शकता. पण कसं आहे जर अडचणीच्या वेळी थोडंसं कॉन्टॅक्ट करायचं म्हणलं काय म्हणलं की थोडंसं अवघड पडेल, बाकी काय काय करू. वयस्कर माणूस असेल किंवा एखाद्याला अचानक काय प्रॉब्लेम आला गर्दीमध्ये किंवा लाईनमध्ये तर कॉन्टॅक्ट कसं करायचं, थोडंसं सेफ्टीच्या दृष्टीने चांगलं आहे पण थोडंसं अशी थोडीशी गरसोय होते, बाकी काय. चार लोक असतील तर एखाद्याचं असू द्या, चार लोकांचं तीन लोकांचं बाहेर ठेवा, काय हरकत आहे. बाहेर तुम्हाला मोबाईल ठेवावा लागणार. हां बाहेर सुद्धा प्रॉब्लेमच आहे ना मोबाईल ठेवायचा, कारण कॉस्टली मोबाईल येते एक तर परत भाडं द्यायला लागतं त्याला, बाकी काय. फिफ्टी फिफ्टी तसं काय सांगणार, योग्य न अयोग्य कसं सांगणार, पण 50-50 ठीक आहे असावा सुद्धा आणि सेफ्टीच्या दृष्टीने असावा सुद्धा. तुम्ही काय समितीला काय निर्णय काय सांगाल, काय करावं, थोडीशी भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, बाकी काय. तर काही भाविकांनी मात्र मोबाईल बंदी अतिशय चांगला निर्णय आहे असं सांगितलंय. आहे की मंदिर समितीने घेतलेला निर्णय मोबाईल बंदी, ही मोबाईल बंदी ही फक्त दर्शन रांग व मंदिरापुरतीच मर्यादित ठेवून त्यांनी लाखो भाविक या पंढरपूर नगरीमध्ये येत असतात, त्यामध्ये वयस्कर तरुण लहान असे बरेच असे भाविक असतात, पण त्या काही मोबाईल बंदीचा जो घेतलेला निर्णय आहे हा निर्णय थोडासा अडचणीचाही ठरू शकतो. जेणेकरून जर समजा अपंग व्यक्ती वयस्कर व्यक्तीचे हरवले असतील तर त्यांना समजा जर कॉन्टॅक्ट साधायचा असेल तर कोणत्या स्वरूपात साधायचा, पोलीस सहकार्य तर काही लाखो भाविकांशी करू शकत नाही, त्यामुळं हा जो निर्णय घेतला यामध्ये जर थोडासा संभ्रम आहे. मान्य आहे की ज्यांनी जो मोबाईल बंदीचा निर्णय घेतलेला आहे तो मंदिरापुरतो व गाभाऱ्यापुरता मर्यादित ठेवून ज्याचं की पावित्र्य जसं पावित्र्य आहे ते पावित्र्य कमी होता कामा नये याची देखील दक्षता घेऊन योग्य तो पर्याय निवडून एक चांगला असं निर्णय घ्यावा. जानेवारीपासून जी मोबाईल बंदी आपल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये झालेली आहे त्याचं मी पूर्णपणे समर्थन करतो. इथं ज्या वेळेला आपण येतो ते फक्त भाविक म्हणून येतो, परमेश्वराला भेटण्यासाठी येतो, एकमेकाशी हितगुज करण्यासाठी येतो. मोबाईल ही अजिबात अत्यावश्यक वस्तू नाही आहे आणि मोबाईलमुळे कुणाचं काही अडत नाही. तर माझी सर्व भाविकांना नम्र विनंती राहील की हा जो निर्णय शासनाने म्हणा किंवा या पंढरपूर कमिटीने घेतला आहे त्याच्या मागे आपण सर्वांनी उभं राहावं, सर्वांनी त्याचं समर्थन करावं आणि इथलं पावित्र्य जपण्यासाठी मोबाईल बंदी ही झालीच पाहिजे. मोबाईल आणला तरी पण तो सायलेंट मोडवर ठेवावा किंवा त्याचा गैरवापर नाही केला तर चांगला आहे. सेल्फी काढलं किंवा शूटिंग करतात हे करतात तर तसं कमी केलं तर मोबाईल आत आणून दिला तरी काही हरकत नाही. सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे, आपलं देवस्थान आहे आपण काळजी घेतलीच पाहिजे सगळ्यांनी. हो त्याला भाडं पण प्रत्येकाचीच तेवढी हे आहे असं नाही की बाबा. हा अडचणी ह्याच ना की कुणी बाबा ग्रुप मधलं कुणी चुकलं लहान मुली झालं तर कसं हे करणार, फोन असला की ते पटकन इकडचं तिकडं सांगता येतं बाबा तुमच्या जवळ आहे का मुलगा आमच्या जवळ आहे का असं कळेल ना. माझ्या मते जरी चांगला मोबाईल पासून दुसऱ्यांना काही नडणार नाही अशी कमिटीची तरफे विनंती सगळ्यांना केलेली ती सर्वांनी मान्य. चांगलं की मंदिरामध्ये सिक्युरिटी चांगली आहे ना, अनेक गोष्टी आपण पाहतो आज अनेक मंदिरामध्ये अतिरेकी वगैरे गोष्टी जो चान्सेस असतो ते चान्सेस न होता मोबाईल नसेल तर एक सिक्युरिटी दृष्टिकोनातून अत्यंत चांगलं आहे. कमिटीने घेतलेला निर्णय हा अत्यंत चांगल्या प्रकारचा आहे असं माझं म्हणतं. मंदिर समितीनं याआधी सुरक्षेच्या कारणावरून मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय घेतल्यावर मंदिर परिसरात मोबाईल लॉकरच्या नावानं पैसे वसूल करण्यात येत असल्याचे आरोप झाले होते. यात अनेक गैरप्रकारांमुळे भाविकांची फसवणूक होत असल्याचाही दावा करण्यात आला होता. या प्रकाराविरोधात वारकरी संप्रदाय आणि भाविकांनी आवाज उठवल्यावर मंदिरातील मोबाईल बंदी उठवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा मंदिरात 1 जानेवारीपासून मोबाईल बंदी केली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये मोबाईलसह भाविकांना प्रवेश असल्यानं भाविक दर्शन रांगेमध्ये आणि विठ्ठलासमोर सेल्फी घेताना आढळून येतात, त्यामुळे दर्शनासाठी इतर भाविकांना वेळ लागतो अशी कारणंही मोबाईल बंदीसाठी देण्यात आली आहेत. पुन्हा मंदिरात मोबाईल बंदी करून मंदिर समितीनं मोबाईल लॉकरचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना खुश केलंय असं आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचं आहे, कारण मंदिर समितीच्या वतीनं
दर्शन मंडपाखाली असलेल्या गाळ्यांची पाहणी करण्यात आली असून समितीच्या एका गाळ्यात मोबाईल लॉकर सुरू करण्यात येणार आहे. ठेवायचे कुठे आणि ते जर ठेवायचे म्हणलं तर काही खाजगी लोकांकडून त्यांच्यावर अधिकचं शुल्क आकारलं जाईल आणि त्यामुळं मोठा खर्च येईल अशी जी भाविकांमध्ये काही भीती व्यक्त होते तर त्यासाठी आम्ही आता उपाययोजना करतोय. दर्शन मंडपाच्या खालच्या बाजूला ही आम्ही स्वतंत्र लॉकरची व्यवस्था करू. यामध्ये कमीत कमी शुल्क ठेवण्याचा प्रयत्न राहील आणि लॉकरची पुरेशी व्यवस्था करू जेणेकरून खाजगी व्यावसायिकाकडं कुठं मोबाईल ठेवण्याची वेळच लोकांच्यावर येणार नाही. मला वाटतं की लोकांची जर कमी शुल्कामध्ये मोबाईल ठेवण्याची व्यवस्था केली तर लोकांची तक्रार राहणार नाही आणि एक प्रकारे या मंदिराचं पावित्र्य संवर्धन करण्याचा आमचा जो प्रयत्न आहे त्यालाही हातभार लावल्यासारखं होईल. आपल्या माध्यमातून मला सर्वच भाविक भक्तांना सांगायचं आहे की आमच्या या निर्णयाला त्यांनी पाठिंबा द्यावा. नव्या वर्षापासून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोबाईलला बंदी करून फोटो सेशन करणाऱ्यांना दणका दिलाय. मात्र एकदा फसलेला निर्णय पुन्हा विठ्ठल मंदिर समितीनं घेतला असून त्यात कितपत यश मिळतं ते येणाऱ्या काळात दिसून येईल. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात. या ठिकाणी काल विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 1 जानेवारीपासून मोबाईल बंदी करण्यात आलेली याला कारणही असंच आहे की सुरक्षेचं कारण पुढे केलेलं आहे. मात्र या अगोदर देखील अशीच निर्णय घेण्यात आला होता. याला देखील वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. एकंदरीत पाहता मंदिर समितीने घेतलेला हा निर्णय कितपत यशस्वी होणार हेच आता आपल्याला पाहावं लागणार आहे. AM News राजरत्न बाबर पंढरपूर.